पालम तालुक्यातील ग्रामीण भागात रब्बीच्या हंगामात तुरीचे पीक फायटोप्थेरा ब्राइट या रोगाचा हल्ला झाल्याने जागेवरच जळून गेले आहे. याचा फटका जवळपास 3000 हेक्टर मध्ये बसला असून निसर्गाचे संकट झेलणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आभाळ कोसळले आहे. खरीप हंगाम हातचे गेल्यानंतर रब्बी हंगामावर भिस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. 3000 हेक्टरवर तुरीचे पीक सर्वच गावाच्या शिवारात जागेवरच उभे जळून गेले आहे. शेंगा भरणी सुरू असताना जमिनीतून झाडावर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने हिरवीगार पाणी वाळून पिकांचा सांगाडा पाहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले असून हवालदिल झाले आहेत.